माझ्या तरुण मैत्रिणींनो, आपण शिकतोय रोजचा स्वयंपाक, राईट? कारण आपल्याला जर रोजचा घरी केलेला स्वतःच्या हाताने केलेला स्वयंपाक जर वापरला रोज, म्हणजे खाल्ला, तरच आपलं वजन आटोक्यात राहणार आहे. कारण असं जगात काही सोल्युशन नाही की तुम्ही रोज बाहेरचं खाताय आणि तरी सुद्धा आपलं वजन आटोक्यात राहतंय. आणि हेल्दी खाण्यासाठी घरीच बनवलं पाहिजे. तर आज मी करणार आहे मसुरीची उसळ किंवा थोडीशी पातळ, म्हणजे आमटी टाईप, आणि भाकरी. एवढंच करणार आहे आज, कारण बाकी मध्ये मध्ये मला अजून काय काय करायचंय. तर मी साधारण 2 माणसांसाठी ना एक वाटीमध्ये हे भरून घेणार आहे. मध्यम आकाराची एक आमटीची वाटी घेतली आहे आणि साधारण 2 माणसांना पोटभर खायचं असेल तर एक वाटी मसुरीची उसळ लागेल. तीच मी तुम्हाला दाखवली, एक वाटी इक्वल टू पाऊंड मेजरिंग कप. मी तेच त्याचं वजन करून बघितलं तर 130 ग्रॅम मसूर घेतली आहे. मसूर ही कुठलीही, म्हणजे मसूर काय, मूग काय, थोडंसं इव्हन पिवळी मुगाची डाळ काय, लोखंडी कढईमध्ये ना थोडीशी हलकी भाजून घ्यावी. मी नॉनस्टिक हल्ली वापरणं थोडं कमी केलं आहे, कारण पटपट गरम होतं लोखंडी वापरलं की, असं माझ्या लक्षात आलं आहे. आणि मी तर बिनधास्त डिशवॉशरला पण टाकते, तर थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त नाही. मुठशेक, म्हणजे मुठीत घेतलं तर गरम गरम लागलं पाहिजे, इतकं भाजून घेतलं आहे. मुठशेक गरम झाल्यावरती ते कुकरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता स्वच्छ धुवायचं आहे, 2 स्वच्छ धुतलं आणि एक वाटी होतं म्हणून साधारण दुप्पट पाणी पाहिजे, म्हणून दुप्पट पाणी घातलं स्वच्छ धुवून झाल्यावर. आणि कुकरला आपल्या नेहमीच्या शिट्ट्या दिल्या, मी 3 शिट्ट्या आणि 5 मिनटं बारीक असं प्रमाण ठेवलं. शिजलेले मसूर कढईत व्यवस्थित काढून घेतले आणि त्याच्यावर मी तयार केलेलं सुकं खोबरं, जिरे आणि एखाद दुसरी पाकळी लसूण असं मसाला घातला. लसूण हा माझ्या रेसिपीत पूर्ण ऑप्शनल आहे, त्यामुळे तुम्ही फक्त जिरे खोबरं पण घालू शकता, हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखट घालू शकता. आज माझ्याकडे जिरे खोबरं ऑलरेडी केलेलं होतं बारीक, म्हणून मग मी मिरची घातली नाही, नाही तर मिरची पण चालते. तिखट घातलं 1/2 चमचा आणि 1 चमचा गोडा मसाला घातला तरी चालेल, 1/2 चमचा किंवा साधारण तसं मीठ. आणि हा आहे ऑर्गॅनिक गूळ, तर तो साधारण 1 ते 1.5 चमचा घातला. आणि आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित उकळी आणणार आहोत. मीठ थोडंसं पाणी घातल्यावर जर वाटलं की मीठ थोडं जास्त घालायची गरज आहे तर थोडं मीठ जास्त घालायचं. एखादं आमसूल घालायचं असेल तरी घालू शकता, मी आमसूल पण घातलं आहे असं माझ्या लक्षात आलं. व्यवस्थित उकळी आली, 1-2 उकळ्या दिल्या, आपल्याला हवं तेवढं पातळ करायचं. जर वाटलं की थोडंसं अजून पातळ आमटी करायची आहे तर तुम्ही ठेचलेला लसूण, थोडासा बारीक बारीक तुकडे केलेला लसूण पण कुटून घालू शकता किंवा तसाच घालू शकता, पण मग तो व्यवस्थित शिजला पाहिजे. मग मसूर बरोबर घातलात तरी चालेल. आणि मग अशी खळखळ व्यवस्थित उकळू दिलं आणि मग उकळल्यावरती ते सर्व्हिंग बोलमध्ये आधी काढून घेतलं. कढल्यामध्ये अंदाजे 1-2 टीस्पून तेल गरम करायला ठेवलं. थोडं जास्त तेल घेतलं तरी काही हरकत नाही, कारण आपण घरचं खातो आहे. आधी मोहरी घातली, मोहरी तडतडल्यावर गॅस बारीक केला, मग हिंग घातला, मग हळद घातली आणि मग याच्यात ना 2 मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, त्याचे तुकडे तुकडे केले कात्रीनी आणि ते घातलं आणि कढीपत्ता घातला. आणि तुम्हाला पाहिजे तर यामध्ये पण थोडी बारीक कापलेला, म्हणजे तुकडे केलेला लसूण घालू शकता, पण मी इथे नाही घातलेला. आणि लसूण घातला तर 1-2 मिनिट असं फोर्कनी तळायचा तो लसूण. आणि कढीपत्ता घातला आणि मग ही फोडणी मी नंतर वरती मसुरीच्या उसळीला दिली. मिरची चांगली तळून निघावी म्हणून गॅस बारीक केला आहे आणि त्यामध्ये तिला चांगलं लाल होऊ दिलं आहे. कढीपत्ता पण थोडासा कुरकुरीत होईल असं बघितलं आणि मग शांतपणे सगळं व्यवस्थित झाल्यावरती ती फोडणी मसुरीच्या उसळीवर टाकली आणि वरती कोथिंबीर घालून अशी उसळ सजवली. आता ही तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. भाकरी जमत नसेल तर उकड करून केलेली भाकरी पण ज्वारीची छान होते, ती मी पुढच्या व्हिडिओत दाखवली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तशी भाकरी, अशी उसळ आणि काकडी किंवा गाजर, किंवा काकडी आणि गाजराची कोशिंबीर, कसंही काकडी किंवा गाजराची कोशिंबीर तेही चालेल. एवढं जेवण केलं तरी खूप हेल्दी आणि व्यवस्थित जेवण आहे. हे केल्यावरती असं जर आठवड्याभर केलं तर एखाद्या वेळेस बाहेर जायलाही काही हरकत नाही,
अशी आहे आपली मसुरीची उसळ.